नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल कुठून आलो म्हटले सावरगाव टाकळी डोकेश्वर आपला जिल्हा परिषद गट आहे मी रमेश कळमकर मी तरुण तरुणांच्या माध्यमातून एवढंच सांगेल का हा संघर्ष योद्धा उभा राहिला आहे ही पारनेर तालुक्याला एक अमूल्य संधी भेटलेली आपण बघितलं का हा संघर्ष योद्धा संघर्ष हा कोणाच्या वाट्याला येत नाही हा विजयभाऊच्या वाट्याला आला आहे निष्ठावंतांच्या वाट्याला येतो की जो जनतेशी निष्ठावन आहे आपण बघितला अनुक्रमांक सात आला की जो जनतेला कायम सोबत असतो कायम जनतेच्या सोबत असतो सात असते त्याला त्याला अनु क्रमांकही सात भेटला आहे शिवाय त्याला हिरा भेटलेला आहे चिन्ह हा कोणाच्याही नशिबत नाही येत हे ना शिबंताच्याच नशिब येतं आणि पारनेर तालुक्याला खरंच संधी खूप मोठी संधी जनतेला मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की विजय खरंच साथ द्या खूप गरज आहे काळाची गरज आहे तालुक्यातले कुठले जे महत्वाचे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांसाठी येणाऱ्या काळात ज्यावेळेस विजय सतशटी आमदार म्हणून निवडून जातील त्यावेळेस कुठल्या मुद्द्यांना घेऊन ते विषय मार्गी लावली बाई तालुक्यातले जे असणारे महत्वाचे प्रलंबित प्रश्न असे कुठले वाटतात तुम्हाला आपण बघितलं की आता जे काही उभे आहेत सगळी लोक म्हणतात आम्ही हे कामं केलेत आम्ही ते केलंय आमच्या शेवटची निवडणूक आहे मी महिला म्हणून उभी आहे पण आपण बघितलं की यांनी जे आपल्या हक्काचे प्रश्न तेच सोडवलेत जनतेसाठी असं नवीन काय केलेलं आहे की बाबा याच्यामधून तरुणांना रोजगार निर्मिती होईल की महिलांना हे बांधावरती जाणं किंवा या त्या गोष्टी आज बा शेतीमालाचं बघितलं बाजारभावाचं बघितलं काय चाललेली परिस्थिती शाश्वती काहीच राहिली नाही कोणत्याच गोष्टींची आणि हे फक्त यांची राजकीय पोळी भासतात की माझी शेवटची निवडणूक आहे मी महिला म्हणून उभी आहे हे नाही तुम्ही हा माणूस का उभा राहिला ह्या राजकारणाच्या चिखलामध्ये यांनी खूप काही कमवलं असतं आजपर्यंत पण आज तरुणांसाठी हा तरुणांना रोजगार मिळावा प्रत्येकाचं घर समृद्ध व्हावं म्हणून हा उभा राहिलेला माणूस की त्यासाठी की जनतेने त्याचा विचार कर करणं गरजेचं आहे खूप की इथून मागं खूप झालं खूप कुठं <laughs> जेवताना फोटो काढून गाडीत डबे खाताना बघितलं आपण रेलवरती तो विकास नाहीये तो प्रश्न नाहीये तालुक्याचे प्रश्न काय त्या प्रश्नासाठी लढतोय तो की रोजगार मिळावा तरुणांना महिलांच्या हाताला काम मिळावा शाश्वत काम मिळावा शेतकऱ्यांना पाणी भेटावं पाणी प्रश्न नोकरी प्रश्न वर्षानुवर्ष आलेले आहेत खूप नेते गेले खूप काही झालेले कोणी काय केलेले काहीच नाही केलेले फक्त म्हणून या एकदा संघर्षबद्दल संधी द्या अजून काय वाटतं तुम्हाला अजून एक तरुणांना काय आवाहन कराल तुम्ही आपण जर पाहिलं की तरुण पिढी बर्बाद होत चालली आहे राजकारणाच्या नादी लागून कारण आपण जर पाहिलं अनेक प्रस्थापित राजकीय नेते किंवा अनेक मोठे दिग्गज पक्ष आहेत ते पक्ष किंवा पक्षाचे राष्ट्रीय असतील तर एक सामान्य पोर कार्यकर्ते म्हणून कित्येक वर्ष त्यांच्या थे सोबत काम करतात परंतु त्यांना नेता होण्यापासून डावल जातं का तर त्यांच्याकडे पैसे नाहीत मग तरुणांना काय सांगाल तुम्ही आपण बघितलं का अनेक ठिकाणी बघितलं आपण की पैसे देऊन पोरं गोळा केले जातात माणसं गाड्या आणले जातात पण आपण तालुक्याने बघितलं की या महिनाभरामध्ये विजूबाऊसाठी स्वतःच्या खिशातले पैसे घालून पोरं आलेली आहेत प्रत्येक वेळेस विजूभाऊनी फक्त कोणाला फोन नाही केला व्हॉट्सअपवरती एस एम एस आला किंवा यांनी सांगितलं विजूबाऊसाठी जायचे असंख्य तरुण आलेला आहे हा तरुण यासाठी आला आहे की उद्याचं भविष्य हा माणूस घडवणार आहे म्हणून आलेले तरुण हा मुद्दा घेऊन हे सगळे तरुण आज रस्त्यावरती येत आहेत की हाच माणूस जे काय आहे ते करू शकतो इथून मागं खूप जणांनी शब्द दिले खूप जणांनी काय काय आश्वासनं दिली कोणी पूर्ण नाही केलेली आणि फक्त जे काय आस जे काही शेवटचा पर्याय राहिलाय तो विजय भाऊ नमस्कार कुठून मी काळेवाडी सावरगाव काळेवाडी तुमचं नाव काय सुनील तांबल काय आता तुम्ही विजय भाऊच्या सध्या पाठीमागे किंवा त्यांची त्यांची साथ तुम्ही सपोर्ट करतायत बरोबर काय आता निवडणुकीला कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो तुम्ही नाही आम्हाला कसं आहे आता आम्ही सगळे बघ थोडक्यात तरुण आमचं एक जानतराजा ग्रुप आहे कालेवाडीमध्ये आणि आमचं तरुणांचं एकच म्हणणं आहे का बुवा उद्याच्या भविष्यात तरुणांना प्रत्येकाला काही ना काय हक्काचं काम हक्काचा रोजगार आज आपण बघू शकतो पारनेर तालुक्यात सुपा yeah, yeah, yeah. म्हणून एवढी मोठी एम आय डीशी परंतु या एम आय डी सीमध्ये ना आपले स्थानिक तरुण yeah, yeah. म्हणजे फार कमी प्रमाणात आहे तिथं कामाला जे आहेत ते सगळे बाहेरचे यू पी एम पीचे आपण बघू शकतो जो जो वी पंचवीस ते तीस हजार तर ही सगळी बाहेरचीच आहे मग आपल्या आपल्या हक्काची आय डीशी असूनही आज आपल्याला आपल्या पोरांना कामं नाही अशीच गावागावात प्रत्येक गावात ती परिस्थिती का पोरं शिकलेले चांगले पण पुन्हा मुंबई इकडं तिकडं ब ब दहा बारा हजारावर कामं करतात पण आपल्या हक्काच्या जवळ असून तरी आपल्या पोरांना कामं भेटत नाही या व यासाठी विजू भाऊ गेल्या तीन चार वर्षाहून बघतो का विजू भाऊ व आपल्या पोरांसाठी काहीतरी करायचं आपल्या तालुक्यातल्या तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या भूमिकेतून त्यांनी आज संघर्ष चालू केलाय आणि आपण आता पूर्ण तालुक्याला माहिती आहे आज काय परिस्थिती होत यांनी त्या संघर्ष कुठपर्यंत त्यांनी त्या तो संघर्षाला तोंड दिले आजही त्यांची एक बंधू आपण बघू शकता अजूनही जेलमध्ये आणि विजूभाऊ आता अपक्ष उमेदवार म्हणून आज तालुक्यात उभे राहिलेत तर आमचे सर्व तरुणांना एकच आव्हान आहे बुवा तुम्ही सगळे विजू भाऊंसोबत राहा कारण उद्या उद्याचं जे भविष्य आहे ना तुमचं ते फक्त विजू भाऊच घडू शकतात बाकी नेते काय आम्ही हा विकास करू ते रस्ते पाणी हा मुद्दा तर कायम आपल्या जसं देश स्वतंत्र झाला तो मुद्दा आहे तेच आहे आणि पुढे तोच राहणार आहे पण प्रत्येकाचं आज घर सुधारलं प्रत्येकाचं कुटुंबातला एक मुलगा जर न नोकरीला लागला थोडक्यात यामाळी इशित म्हणा कुठं आज अजून एखाद्या मुद्द्यावर तर त्याचं पूर्ण घर कुटुंब आहे आणि ते कुटुंब सुधारलं तर पूर्ण गाव सुधारणारे गाव सुधारलं तालुका आहे आणि सगळ्यांना मी एकच आव्हान करतो तरुणांना कोणाच्या आमिषाला किंवा बाकीच्या याला बळी पडू नका आणि सर्वांनी विजू भाऊंसोबत एक दिलानी काम करा उद्याचं फक्त पंधरा दिवस तुम्हाला द्यायचे आहेत पाच वर्ष फक्त आपल्यासाठी विजू भाऊ देणारे एवढीच माझी विनंती तरुणांना आणि विजू भाऊच काहीतरी तरुणांसाठी करू शकतात हे मी तळ महिने सांगतो कारण आम्ही सर्व नेत्यांचा अनुभव घेतलेला आहे सर्व नेत्यांना मागे राहिलेलो आहे राजकारणात okay, okay. पण म्हणजे जे विजू भाऊंकडे बघितले जे वाटलं ना ते आम्हाला कोणाबद्दल वाटलं नाही आजपर्यंत म्हणून मी सर्वांना आव्हान करतो मनापासून का तुम्ही सर्वांनी ना विजू भाऊंचं काम करावा आणि उद्याचं आपलं भविष्य आहे ना उज्ज्वल घडवावं एवढीच मी सर्वांना आव्हान करतो बस अजून काय वाटतं कुठले आता तुम्ही एम आय डी सीचा जो विषय आहे का पोरांना रोजगार नाही परंतु अनेक लोकांचं म्हणणं आहे की रोजगार आहे परंतु आपली मुलं काम करीत नाही ना, ना मग आपली मुलं कसं काय तुम्ही सांगा ज्या मुलाचं समजा क्वालिफिकेशन आहे आणि तो समजा त्याची बॉ त्याची कॅपॅसिटी पंचवीस तीस हार कमावण्याची पण त्याला जर दहा बारा हजार किंवा पंधरा हजार पगार भेटत असेल त्याचं कुटुंब नाही चालू शकत ना आज बघतो आपण माग आहे किती टोकाला पोहोचलेली दहा बारा हजारात तो काम नाही समजा ज्याचं समजा ग्रॅज्युएशन आहे बी ए एम ए झालेला आहे किंवा अजून एखादा कोर्स केलेला आहे तो माणूस नाही ना दहा पंधरा बारा हजारात काम करू शकत समजा जे मधले कॉन्ट्रॅक्टर आहे आपल्याला माहिती आहे काय परिस्थिती वरून समजा पाचशे समजा पाचशे रुपये रोज आहे तर खाली त्या जो कामगार आहे त्याला तीन तीनशेच रुपये देतात किंवा चारशेच रुपये देतात मग ही परिस्थितीचा आपल्याला थोडक्यात ना पूर्ण बदलवायची बद विजू भावच्या रूपाने आज जर विजू भाऊ निवडून आले आमदार झाले ते वायचे म्हणायला त्यात काही शंका नाही पण ते उद्या उद्या जे समजा जे वरून पगार भेटणार तो पूर्णपणे त्या कामगाराच्या हातात येणारे किंवा त्या मुलाच्या हातात येणारे आपण जर पाहिलं जी एक संकल्पना आहे ती संकल्पना अशी जी चर्चेत आहे सध्या की जर मला आमदार केलं असं विजयाउटी म्हणतात की जर मला आमदार केलं तर कंपनी बेसिस वरती मी मुलं घ्यायला आज कॉन्ट्रॅक्ट बेसचा विषय तर कॉन्ट्रॅक्ट बेस वरती मला वाटतं की मुलांना सातशे रुपये हजर परंतु प्रत्यक्षात मुलांच्या हातात मिळतात किती नाही ना हा भेट चारशे चार पाचशे असेच भेटतात मुलं प्रमाणात जर झाली नाही तर मग आज आपल्या जमिनी गेल्या गेल्यास आली त्यावेळेस योग्य तो मोबदला आपल्याला शासन दिला परंतु शाश्वत रोजगार आपल्याला दिला नाही नाही ना दिला मग तेच ना इथून मागचे समजा आता अस्तित्वात असलेले समजा राजकीय पुढारी किंवा बाकीचे प्रस्थापित नेते वगैरे या लोकांच्या सगळं ताब्यात असल्यामुळे मग ना ना ते नाही ना तेवढं ते फक्त एवढं आपण म्हणतो तरी पण लोक का प्रस्थापितांना किंवा देतात किंवा पुन्हा पुन्हा नाही ना आता नक्कीच म्हणजे आतापर्यंत ठीक आहे झाला असेल काही गोष्टी पण आता नक्कीच लोकांच्या पण लक्षात आलेल्या बऱ्याचशा गोष्टी लोक कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला न पडताय ना यावेळेस नक्की बदल घडवणारे असं तालुक्यात वातावरण आजही आपण बघतो आज आतापर्यंत दसरा मेळावा असेल किंवा बाकीचं फॉर्म भरायची वेळेस किंवा आजही आपण बघितलं प्रचाराचा नारा नाराज वाढवण्याचा कार्यक्रम होता कोणत्याही मुलाला आम्हाला सुद्धा न मिळाशीच ना फोन तरी आम्ही आज स्वखर्चाने सहखुशीनं सगळे आमच्या गावातली मुलं आलेली इथं हा निस्वार्थी भावनेने नि आम्हाला काय अपेक्षा नाही का आम्हाला काय द्यावा किंवा खाणं पिणं आम्ही त्यातले कोण नाही आणि आम्हाला अपेक्षाही नाही प्रत्येकाची हीच भूमिका आहे का बुवा विजूभावच्या रूपाने आप का आपल्या काहीतरी भविष्यात उद्या आपल्याला काहीतरी प्रत्येकाला काम दांदा प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा आप आहे आपल्याला हक्काचं काम भेटलं तरी आपलं घर कुटुंब सुधारलं हीच अपेक्षा आहे बाकी काय कोणाला अपेक्षा नाही आणि नक्कीच ना तालुक्याच्या लक्षात आलेलं आहे नक्कीच तरुण पोरं हे बदल घडवणार आणि तुम्ही बघू शकता इथून मागे जो बदल घडवलाय पाच वर्षापूर्वी तो तरुणांनीच घडवलाय आणि आता ती तरुणांना परत एकदा संधी आणि तरुणच हा बदल घडवणार हे शंभर टक्के काळ्या दगडावरची आहे काही विषय नाही जर समजा विजयाउटी पारनेरचे आमदार झाले हा तरुण पारनेरचं राजकारणाची जी समीकरण आहे किंवा नगरदक्षींच्या राजकारणाची समीकरण सुद्धा बदलू शकतात असं अनेकांचं म्हणणं आहे कारण विजयाउटी हे अन्यायविरुद्ध आक्रमक होत असतात ना बरोबर काय वाटतं तुम्हाला जर आजही बघितलं आपण लोकसभेला विजू भाऊनी जेवढा संघर्ष केला जेव्हा जेवढं थोडक्यात डॉक्टर सुजयदादांसाठी जेवढं हे केलं ना तेवढं म्हणजे एकाही नेत्याने आम्ही स्वतः हे काम केलं सुजयदादांसाठी विजू भाऊनी आम्हाला सांगितलं होतं मुंबईला एवढा मोठा मेळावा घेतला स्वतः विजू भाऊनी ते नियोजन केलं आम्ही रॅलीत गेलतो इकडून सगळ्या गोष्टी जे विजू भावनी जे केलं ना नक्कीच भविष्यात पण आहे ना आपल्या नगर दक्षिणचं समीकरण शंभर टक्के बदल ना त्यात काही वाद नाही पुन्हा एकदा तोच पॅटर्न पुन्हा नगर दक्षिण मध्ये शंभर टक्के विजू भाऊ ज्या बाजूने उभे राहतील ना नक्कीच त्या बाजूचा विजय फिक्स असणारे कारण नावातच विजय आपण पाहिलं पण पारनेरची जी लढत ती म्हणतात सोपी नाही आज पारनेर मधून जे तीन टर्म आमदार राहिले असे विजय सुद्धा उभे आहेत ना भरपूर आता आपण जो जो पाच सहा उमेदवार सगळे दिग्गज उभे आणि सगळे सगळे म्हणजे काय प्रस्थापित आहे आणि सगळे थोडक्यात नाही का धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे थोडक्यात लढाई संदेश जे म्हणजे महाविकास आघाडीला तर सगळ्यात मोठा धक्का पारनेर मध्ये मिळाला तो म्हणजे संदेश कारण पाठीमाग फॉर्म काढला नाही म्हणजे माघार घेतला माघार घेतला दुसरा विषय की माहितीला दुसरा धक्का मिळाला तो औटी साहेबांनी फॉर्म टाकला तिसरा धक्का होता की विजय सदस्य फॉर्म आणि मग आता समजा खासदारांच्या पत्नी उभ्या इकडून काशीनाथाते सर की जे दोन तीन टर्म जिल्हा परिषदेचे समाजी सदस्य इतक्या आहेत तर त्यांचं एक फिक्स मतदान आहे खासदारांचं फिक्स मतदान आहे संदेश एक फिक्स मतदान आहे जुने आवटी त्यांचं पण एक फिक्स मतदान आहे विजय वी यांचं पण एक फिक्स मतदान आहे आता याच्यात काय वाटतं किती मत घेऊन विजावठी निवडून जातील विजू भाऊ नक्कीच कारण आज बघतो ना आता आम्ही आम्ही स्वतः मागच्या टर्मला आहे ना माझे आमदार विजय विजयराव भास्कर रावटी यांचं काम केलेलं आहे पण आता शेवटी कसं आज विजू भाऊ तरुण आहे आणि आम्ही तरुण आहे थोडक्यात एक तरुणाला एक तरुणच थोडक्यात नाही का न्याय देऊ शकतो आणि आज तालुक्याची परिस्थिती अशी आहे की बाबा तरुणच काहीतरी करू शकतो आणि विजू भावांमध्ये ते सगळे गुण आहेत आणि तरुणांनी जर त्यांना सपोर्ट केला नाच तर तेच काय करू शकता ठीक आहे प्रस्थापित असतील बा बाकीचे सगळेच बा, सगळं मला काय कोणा टीका नाही करायची पण सगळेच बजेच्या पद्धतीनं करतात पण विजू भाऊ नक्कीच चांगल्या मताधिक्या निवडून येतील आणि जिल्ह्या तालुक्यातले ना टोटल गावांमध्ये जेवढे तरुण आहे ना ते विजू शंभर टक्के साथ देण यात काही शंकाच नाही आपण जर पाहिलं पारनेरचं जर राजकारण आहे विधानसभेचं ते प्रचंड तापत चाललंय ते होत असताना आज पारनेर शहरामध्ये विजय औटी यांचा जो काही प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आणि आज प्रचाराला सुरुवात झाली तर आज त्यांचे असणारे जे काही सहकारी आहेत ज्या वेळेस प्रचाराला सुरुवात होते आणि प्रत्येक सहकार्यांवरती प्रत्येक कार्यकर्त्यांवरती एक वेगवेगळी जबाबदारी नेमून दिली जाते तर आता इथं आपल्यासोबत त्यांचे काही सहकारी मित्र आहेत भाऊंचे की त्यांचं काय म्हणणं आहे नेमके निवडणुकीसंदर्भात किंवा आता पाच उमेदवार आहेत काय वाटते तुम्हाला आज जरी विजयभाऊ आमचे उभे राहिले असले तरी हे सर्वसामान्य जनतेसाठी लढतात आजपर्यंत सगळे पुढारी व कुणी आमदार पदासाठी प्र प्रत्येकाने दावे केले पण आजपर्यंत हा कुणी पारनेरच्या जनतेसाठी काही करू शकला नाही हे पुढारी बिडारी कार्यकर्ते हे सारे लबाड्याची दुनिया आहे त्याच्यामुळे ना ह्या पुढाऱ्यांच्यावरती विश्वास ठेवू हो नका सर्वसामान्य जनतेनी आपला संघर्षा विजय भाऊ आवडती यांच्या मागे राहा आधारे विजयभाऊ हे शंभर टक्के विजय होतील ह्यात काही अडचण नाही विजयभाऊ हा संघर्ष आहे आणि माझी विनंती आहे का खरा संघर्ष हा विजयभाऊने उभा केलेला आहे आणि पारनेरच्या जनतेसाठी विजयभाऊ हे तत्पर आहेत आणि प्रत्येक महिला भगिनी प्रत्येक धनगर बांधव दलित इतर मराठा सर्व समाजासाठी नेतृत्व म्हणजे विजय सदाशिव आवडते आता काय वाटतंय तुम्हाला कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांना घेऊन विजयावटी निवडणूक लढवत आहेत किंवा कुठले मुद्दे तालुक्यातले जे प्रलंबित आहेत ते त्यांनी आमदार झाल्यावरती मार्गी लावली पाहिजे विजयभावाने पहिल्या तरुणांकडं लक्ष दिलं पाहिजे आज ह्या हंग्याच्या परिसरामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट लेवलवरती हायदोस घातला जे बाहेरचे लोक येऊन हायदोस घालतात आणि पारनेरची हांग्याची जन हांगेच्या पुढारी तुपाशी आणि जनता मात्र उपाशी आज ही जी परिस्थिती उभी राहिली याला सर्वस्वी आपले पुढारी नेते मंडळी जबाबदार आहेत ह्या अशा पुढारी नेते मंडळींच्या ने यांच्या कोणचे याला बळी पडू नका तुम्ही आणि बिन दिल खुलास मनाने संघर्ष देविजी भाऊच्या मागे उभे राहा तर आपण पाहिलं की बाबा तरुण वर्ग किती आक्रमक हे ज्येष्ठ आपल्याशी बोलत होते अजून काय सांगाल की आता तरुणांसाठी तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल की तरुणांनी काय केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये तरुणांनी पुढे वा आज जी संधी येते ही ह्या संधीचं सोन करा विजय भाऊ आवती हे संघर्ष योद्धा हा जर तुम्ही कुठल्याही याला आमिष बळी पडून जर संघर्ष योद्धा हो जर गमावला तर पारनेरला वी येत्या पाच वर्ष नाही पंचवीस वर्ष नाही पन्नास वर्ष तुम्हाला ना संघर्षच करावा लागेल आणि प्रत्येकाने जर आज जी ही संधी जर सोनं तुमच्या सोनं आलेले सोन्याचं जर तुम्ही सो संधीचं जर सोनं केलं तर येणाऱ्या काळात विजयभाऊ हे शंभर टक्के आमदार होणार याच्यात आमची काही हर तिळमात्र शंका नाही आमचा विजयभाऊ सर्व समावेशक नेतृत्व असून मागे भरपूर शक्ती आहे त्याच्यामुळं हिंदू असो इतर मा मागासवर्गीय समाज असो धनगर बांधव हे आम्ही स सगळ्यांच्या आम्हाला जेवढं होईन ना तेवढ्या यांनी आम्ही फोन वगैरे हो आणि तालुक्यात दिव पंधरा दिवस दियो, आम्ही स्वतः पंधरा दिवस प्रचार करत आहोत विजय भाऊसाठी आम्ही लागणते ते आर्थिक तन धनाने आम्ही ते विजयभाऊच्या पाठीमागे आहोत त्याच्यामुळं पारनर जनतेला माझं आव्हान आहे का तुम्ही प्रत्येक कोणताही याला दडपशाहीला बळी पडू नका आणि मी सांगतो की विजय भाऊ हा प्रत्येक माता भगिनी किंवा आई वडील कोणत्याही याला विजयभाऊ तिथे तीनशे पासष्ट दिवस विजय भाऊ तुमच्या कोणत्याही आडी अडचणीमध्ये उभे राहील तुम्ही फक्त एक फोन करायचा विजय भाऊ स्वतःचा भावा असल्या का धावत देईल आणि आपल्या आडी अडचणी दूर करील